आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहे. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्याबरोबरचे प्रश्न सुटणार नाही. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमचे असणे हे त्याच्या तिच्यासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दांत व्यक्त करेल. उपाय: सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी जमिनीला प्रणाम केल्याने नोकरी बिझनेस मध्ये उन्नती होईल. आता पुढची रास वृषभरास. निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. जे लोक टॅक्सी चोरी करतात ते आज मोठ्या त्रासात फसू शकतात, म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की टॅक्सी चोरी करू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्याचा मन शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. उपाय: हनुमानजीच्या मंदिरात बुंदी आणि लाडूचा प्रसाद चढवल्याने पारिवारिक आयुष्याच्या समस्या दूर होतील. आता पुढची रास मिथुन रास. पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते. तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे, यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाही, त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्या. उपाय: शुक्राला प्रभावित करण्यासाठी नेहमी इस्त्रीचे कपडे परिधान करा, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात लाभकारी प्रभाव येईल. आता पुढची रास कर्क रास. नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची आत्यंतिक गरज आहे. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. घरगुती कामाचा पसारा ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा, त्यामुळे सुख तर वाढेलच पण सहजीवनाची अनुभूती देखील जाणवेल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणराधन कराल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील, मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. उपाय: दिव्यांग व्यक्तीची मदत केल्यास नक्कीच तुमचे आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास सिंह रास. भीती चिंता तुमच्या सुखी समाधानी आनंदी जगण्याला मारक ठरू शकते.
आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. दरदिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. कामातील अवघड टप्पा सहकार्याच्या वेळीत झालेल्या मदतीमुळे पार पडेल, त्यामुळे तुमची व्यावसायिक बाजू सांभाळणे, व्यावसायिक स्थान पुन्हा मिळविणे शक्य होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल. उपाय: घरात सूर्याचे किरण येण्याची व्यवस्था करा, आरोग्यासाठी हे चांगले आहे. आता पुढची रास कन्या रास. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रियकर प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाही. तुमच्याकडे उच्च ऊर्जा क्षमता आहे, ती तुम्ही व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात तर येनकेन प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना करावाच लागेल. तुमचा जोडीदार तुम्हाला आज जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. उपाय: घरामध्ये गंगाजलाचा कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली बनेल. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळरास. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल. कामाचा डोंगर असला तरी प्रणराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उपाय: मोठ्या स्त्रिया, आई, आजी, नानी किंवा कोणी वृद्ध स्त्रीचा आशीर्वाद घेणे आरोग्यासाठी चांगले राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता, अर्थात त्याबद्दल नंतर क्षमा देखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. महत्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. आज तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत रहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. उपाय: धार्मिक ठिकाणी शुद्ध तूप दान करा, याने कौटुंबिक आयुष्य चांगले राहील. आता पुढची रास धनुरास. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. वादविवाद, दुस्मावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अत्युच्च आनंदाचा अनुभव घेणार आहात.
व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा. तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही. असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल, आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. उपाय: चॉकलेटे, गोळ्या आणि सफेद मिठाई तरुण मुलींना वाटा, याने आर्थिक स्थिती चांगली राहील. आता पुढची रास मकर रास. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. ताणतणाव, दडणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वतःहून नव्या संधींचा शोध घ्या. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. उपाय: प्रेमीला भेटायला जाण्याच्या वेळी खडी साखर व पाणी पिऊन निघा, याने प्रेम संबंधांमध्ये वाढ होईल. आता पुढची रास कुंभ रास. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो, आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवा. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. उपाय: भगवान गणपतीच्या मंदिरात हिरव्या चण्याने बनलेली मिठाई वहा आणि आपल्या प्रेमी सोबत अविस्मरणीय क्षणांसाठी मुलांना वितरित करा. आता पुढची रास मीन रास. जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. तुमची समस्या गंभीर आहे, पण तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत, कारण यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही असे त्यांना वाटत राहील. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होता तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उपाय: कौटुंबिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी झाडाच्या कुंडीत काळे किंवा पांढरे दगड ठेवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.